वाढती महागाईत अन्न सुरक्षा योजनेतून शिधापत्रिका धारकांना बाहेर पडण्याबाबत जारी केलेले अन्यायकारक परिपत्रक रद्द करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जय शिवराय संघटनेने दिला आहे. अन्न सुरक्षा योजनेतून ज्याचे घर आरसीसी असेल व ज्याच्याकडे चारचाकी वाहन असेल यांना वगळायचे आदेश सरकारने दिलेले आहे, हे पूर्णपणे चुकीचे आहे. गावागावातल्या खेड्यापाड्यातल्या तरुणांनी रोजगारासाठी चारचाकी वाहनं घेतलेली असतात, शिवाय सरकारच 1.5 लाख घर बांधायचे येतो, त्यामध्ये आम्ही जवळची पुंजी घालून 3-4 लाखाच्या 2-3 खोल्या आरसीचे बांधलेले असतात. मग या निक्षेपनं जर सगळेच वगळले जातील हे चुकीचं आहे. जे खरोखर नोकरदार आहेत, व्यापारी आहेत, मोठे उद्योगपती आहेत, त्यांना जरूर वगळावं, त्याबद्दल आमचं दुमत नाही. परंतु हे निकष दोन लावून जर वगळायला लागलं तर या देशातले कोणच बसणार नाही, 90% जनता बसणार नाही. तेव्हा आम्ही आज शाववाडी व पन्हाळ तहसीलदारांच्याकडे जय शिवराय किसान संघटनेचे वतीने ही मागणी केलेली आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांच्याकडे आम्ही ही मागणी करणार आहोत. तेव्हा हे निकष वगळून अन्न सुरक्षा योजनेतील ह्या त्रुटी वगळाव्यात अशी मागणी आम्ही आज करत आहोत. अन्यथा याच्या उद्रेकाला सरकार जबाबदार राहील असंही संघटनेच्या वतीने आम्ही आज त्यांना आदेश देतो. संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली शाहूवाडीचे तहसीलदार गुरु बिराजदार यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. सदर परिपत्रक तात्काळ मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. बीपीएनसाठी शाहूवाडीहून रमेश डोंगरे.